आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्तवाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। बदलापूर शहराच्या कात्रप आणि बेलवली भागाला जोडणाऱ्या भुयारी मार्गाची मागील काही वर्षांपासून मोठी दुरावस्था झाली होती, परंतु नगर परिषदेकडून आता या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे। आज या कामाचे उद्घाटन नगर परिषदेचे उपअभियंता संजय कुंभार व शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडले। पावसाळ्यात या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचते, त्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाहने काढताना भुयारी मार्गात वाहनं बंद पडण्याच्या घटना घडतात। भुयारी मार्ग बंद पडल्यानंतर बेलवली वडवली या भागातील नागरिकांना कात्रप परिसरात जाण्यासाठी तसेच कात्रप परिसरातील नागरिकांना बेलवली वडवली विभागात येण्यासाठी पूर्व पश्चिमेला जोडणारा उड्डाण पुलावरून 2 किलोमीटरचे अंतर पार करून जावे लागते। तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाण पुलावर देखील नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या जाणवत असून त्यातच या भुयारी मार्गातील प्रवाशांचा देखील भार पडतो। मात्र आता नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे। आजपासून या भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून पुढील 20 दिवसांपर्यंत हे काम पूर्ण होणार असून उत्तम दर्जाचे काम नगर परिषदेमार्फत करण्यात येणार असल्याचे वक्तव्य शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केले आहे। बदलापूर शहरातील बेलवली परिसरातील भुयारी मार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलं होतं आणि आता कुठेतरी नगर परिषदेने याची दखल घेतलेली आहे आणि कामाला सुरुवात केलेली आहे। पुढील 20 दिवसापर्यंत हा भुयारी मार्ग जो आहे तो प्रवाशांसाठी बंद राहणार आहे। उद्घाटन याचं पार पडलेलं आहे। वामन म्हात्रे माझ्यासोबत सध्या उपस्थित आहेत, काय अधिक माहिती द्या। बेलवली हा भुयारी मार्ग पूर्व आणि पश्चिमला जोडणारा एकमेव भुयारी मार्ग आहे। ज्या ज्या वेळेस बेलवली परिसर जाधवकांनी एरंजाड किंवा या वेस्टची लोकांना जर ईस्टला जायचं असेल किंवा कार्मे स्कूलमध्ये जायचं, डॉमिनस पिझामध्ये जायचं किंवा ठाणे शहराकडे जायचं असेल तर हा रस्ता शॉर्टकट असतो। जेव्हा रेल्वेने हा भुयारी मार्ग तयार केला तेव्हा काही त्रुटी त्याच्यामध्ये राहिलेल्या होत्या। काही गर्दीमध्ये टेक्निकली काही गोष्टी त्याच्यात व्हायला पाहिजे होत्या, त्या न झाल्यामुळे ज्या रिटर्निंग वॉल त्यांनी बनवलेल्या आहेत त्याच्यातनं पाणी लिकेज होत होतो आणि ते पाणी लिकेज होतल्यानं तो पाण्याचा साठा होऊन हा भुयारी मार्ग नेहमीच बंद होत होता। म्हणून आज नगरपालिकेच्या माध्यमातून जरी रेल्वे प्रशासनाने ते काम केलं पण रहदारीसाठी बदलापूरच्या सर्वसामान्य जनतेला त्या भुयारी मार्गाचा उपयोग करावा लागतो। म्हणून नगरपालिकेने जबाबदारी घेऊन या भुयारी मार्गाचं काम हाती घेतलेलं आहे। ज्या ट्रीटमेंट यामध्ये आम्ही करणार आहोत त्यामध्ये नक्कीच जे जे पाण्याचे लिकेजेस आहेत ते अगोदर पहिल्यांदा आम्ही इंजेक्शननी आणि जे समुद्रामध्ये जी ट्रीटमेंट ज्या केमिकलची करतात त्या ट्रीटमेंटनी ते झरे बंद करणार आहात। त्याच्यानंतर या भुयारी मार्गाचं काँक्रिटीकरण आणि त्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी प्युअर ब्लॉक असेल, जर मोठा पाऊस असेल त्याच वेळेस हा भुयारी मार्ग बंद होऊ शकतो, अन्यथा कधीच हा भुयारी मार्ग बंद होणार नाही असं काम आम्ही नगरपालिका माध्यमातून या ठिकाणी करणार। तर शहरातील नागरिकांनी या भुयारी मार्गातून सध्या प्रवास करू नये असे आवाहन उपअभियंता संजय कुंभार यांनी केले आहे। संजय कुंभार सर माझ्यासोबत उपस्थित आहेत, सर काय सांगाल, साधारण किती दिवस लागतील काम पूर्ण? या कामाचा अंदाज 15 ते 20 दिवस आहे। पावसाच्या आधी करायचं प्रयत्न आहे, कारण नंतर पावसाळा सुरूनंतर मुलांची शाळा सुरू होईल, त्यावेळेस त्रास नको म्हणून लवकर लवकर काम करायचा प्रयत्न आहे, पण किमान 15 ते 20 दिवस लागतील अशी अपेक्षा आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। विकसित शहरात प्रथमच सुदामा फर्निचर, द कम्प्लीट लिव्हिंग सोल्युशन। सोफे, फर्निचर, डायनिंग टेबल सेट, गार्डन फर्निचर, ऑफिस फर्निचर आणि बरंच काही आपल्याला परवडेल त्या किमतीत उपलब्ध आणि तेही आपल्या गरजेनुसार। डेबिट कार्ड, बजाज फायनान्स, HDFC फायनान्स अशा विविध सोयींनी उपलब्ध। प्रत्येकाचं स्वप्न असतं माझं घर शोभून दिसायला हवं, तुमचंही असेल ना? तर आता निश्चिंत रहा आणि बदलापूर शहरातील सुदामा फर्निचरला आजच भेट द्या। स्वप्न साकार करा घरातील शोभेच्या वस्तूचं।